मी घेतला होता खरं तर शॉर्टकट, पण तो खरं तर आता आम्हाला तो महागात पडतोय. इथून इकडे आहे जेजुरी आणि इकडे आहे पुरंदर किल्ला. आम्ही एका स्पॉटला थांबलेलो आहे मध्येच घाटाच्या आणि बघूया, तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण. ते मॅपवर दाखवलं आहे की गाडी पण जाते, बघू आम्ही काय गाडी जाऊ. तिथून ट्रेकिंग केलं तरी तुम्हाला निम्म्यातून परत ह्या रस्त्याला जॉईन व्हावं लागतं. सध्या तरी शूट करणं सक्त मनाई आहे. व्हिडिओ काढले होते ते मोबाईलात डिलीट केले त्यांना घेऊन. ओके, तर नमस्कार मित्र, मी सिद्धांश आणि वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आज आम्ही चाललेलो आहे फर्स्ट. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आम्ही गेलो होतो सिंहगडला, तेव्हा वेगळा ग्रुप होता. आज आम्ही चाललेलो आहोत किल्ले पुरंदरला आणि आज आमच्यासोबत आहे सकाराम बिडिये. आणि आता आम्ही दोघेजण जाणार आहोत किल्ले पुरंदरला. आम्ही फर्स्ट टाइमच चाललेलो त्या किल्ल्याला, तर आता बघूया तिथे काय मजा येते. तर चला, मित्रांनो, तर आम्ही आता आलेलो आहे कात्रजमध्ये. खरं तर तीन मार्ग आहेत या पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी. आम्ही शॉर्टकट यूज करतोय, म्हणजे हायवेने आम्ही जात नाही. शॉर्टकट आहे डायरेक्ट कात्रजला जायचं. कात्रजवर म्हणजे कात्रज फाटा आहे, कात्रज फाट्यावर ना मग राईट मारून, नाही तर कात्रज फाट्याला गेलं तिथून सरळच जायचं आहे आपल्याला. शॉर्टकट पण तो खरं तर आता आम्हाला तो महागात पडतोय. काय तर खरं तर नाही तर आम्ही डायरेक्ट जाणार होतो हायवेने सरळ, तिथून राईट टर्न मारून गावाला एरिया चालू होतो तिकडे. सकाराम म्हणला की शॉर्टकटने जाऊया, त्यामुळे आता शॉर्टकटने जातोय आम्ही. ओके तर मित्रांनो, आम्ही एका स्पॉटला थांबलेलो आहे मध्येच घाटाच्या आणि बघूया, तुम्हाला व्ह्यू दाखवतो पूर्ण या साईडला. मित्रांनो, आता आपण आहोत सासवड आणि कोंडाणा या रोडला. ओके तर मित्रांनो, व्ह्यू बघा, फुल सिटी. पाठचा जो स्पॉट आहे हा त्याच्या पुण्याच्या बाहेर आहे. हा कोंढाणा आणि सासवड या रोडला आहे, घाटावर आहे हा स्पॉट. तर
चला जाऊया आता पुढे. पूर्ण दरी डोंगर, दरी दरी डोंगर या साईडला पण. तर मित्रांनो, हा फाटा आहे. इथून इकडे आहे जेजुरी आणि इकडे आहे पुरंदर किल्ला. तर आता आपण चाललो आहे जेजुरीला, सॉरी पुरंदरला. पुरंदर किल्ला सरळच आहे आहे तुमच्या तुम्हाला राहील. कानापूर ओळ 12 किलोमीटर, चिन्नेवाडी 4 किलोमीटर. तुम्हाला एस पी चा पेट्रोलचे. तर मित्रांनो, आता आपण आलो किल्ले पुरंदर, नारायण पेट किल्ले पुरंदर. हा गेट आहे. मला वाटतं मित्रांनो, या ठिकाणी किल्ल्यावर गाडी पण जाते वाटतं, कारण की इथे मॅपवर दाखवलंय की गाडी पण जाते. आता बघू आम्ही काय, गाडीनं जाऊया की कसं जाऊया. काय करूया, गाडी जाते. काका अहो, ते किल्ल्यावर कसं जायचं, म्हणजे रोडच आहे का? असं ट्रॅकिंग नाही ना? ट्रेकिंग इथून आहे, इथून घराच्या कडेने. पण सहसा नाही जास्त कोण जात आता, नाही जात नाही, कारण तिथून ट्रेकिंग केलं तरी तुम्हाला निम्म्यातून परत ह्या रस्त्याला जॉईन व्हावं लागतं आणि गेट पर्यंत जावं लागतं. असं आहे का? ठीक आहे. त्यामुळे मग ते असं जास्त पब्लिक गेलं नाही, त्यामुळे असं जाडी झुडप जाळे आल्यात वाटत. ओके ओके, ठीक आहे, चला थँक्यू. नाही रे, ते म्हणतो की इथून तरी गेला ना तरी तिकडे जॉईन होणार त्या रस्त्यालाच, आणि तिकडनं मग गेटला जावं लागेल. गेटला म्हणजे? आणि जर आता कोण जात नाही म्हणून झाडी झुडपी वाढली असणार आता, त्यामुळे गाडीनं जावं बोलले. मित्रांनो, हा आहे तो ट्रॅकिंगचा रस्ता आणि वर आहे पुरंदर. मित्रांनो, आमचं फायनल ठरलेलं आहे, आम्ही चाललेलो गाडी. इडी आमचे ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर गाडी रस्ता आहे. 5 किलोमीटरचा रस्ता आहे, 5 किलोमीटर दाखवत आहे. उभं काय होतं, पूर्ण सुनसान आहे. संडे एक माणूस पण दिसत नाही. कॉलेजच्या मुलं भेटले,
ते गाडी लावून आम्ही आलेलो आहे पुरंदर किल्ल्याला आणि गाडी आम्ही इथे पार केलेली आहे तिकडे आणि हळूहळू इथून गेट आहे एक आणि त्याच्या पुढून आता आपण चालत पूर्ण प्रवास चालतच आहे. पार्किंग ना पार्किंग बघ कशी लावली गाड्या विकायला ठेवल्यात की काय शिस्तीत एकदम. ओके मित्रांनो तर आता आमची पूर्ण चेकिंग झाली तिथे दरवाजाच्या इथे आणि पूर्ण आर्मीची सिक्युरिटी आहे फुल टाईट आणि आम्हाला पास पण दिलेला आहे त्यांनी तर पास तुम्हाला दाखवतो. ओके हे आहे कूपन आहे या कूपनवर दिलेलं 90 male 2 female 0 child 0 याच्यामध्ये खरं तर ना जास्त काही शूट तुम्हाला भेटणार नाही कारण की इकडे सध्या तरी शूट करणं सक्त मनाही आहे फक्त मी 2-3 पॉईंट शूट करणार आहे त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये जास्त काय इन्फॉर्मेशन काय तुम्हाला भेटणार नाही जेवढी माझ्याकडनं होईल तेवढी देईन मी इन्फॉर्मेशन आणि बघू. ओके आणि मित्रांनो इथे मुलांची काहीतरी ट्रीप आलेली आहे त्यामुळे इथे इतिहासाच्या गोष्टी सांगणार आहेत त्यांना. हॅलो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब. हे काय आता खाऊ का कधी आहे चर्च आहे रे पुरण काळा इथे लिहिलं पण ना बोर्ड या नेमकं काय आहे ऐतिहासिक वास्तू आहे कुठली. ओके मित्रांनो हा शिव मंदिर आहे तेला म्हणजे एक तरी भेटला आम्हाला याला काय म्हणतात ते पण काढूया. मी पण शूज घालायचे विसरलो आहे काय मध्ये सकाळी. मित्रांनो तर हे आहे शिव मंदिर एकदा बरोबर पिंड आहे मिडलमध्ये पुरंदर. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं झालंय फिरून आणि आम्हाला काय किल्ल्याचं काय शूट काढता आलं नाही कारण की तिथे हाय सिक्युरिटी आहे आर्मीवाल्यांची आर्मी कॅम्प आहे त्यांचा फोटो पण काढायला नाही दिला आर्मी पूर्ण आर्मी कॅम्प असून फोटो काय आम्हाला काढायला काय दिला नाही. व्हिडिओ काढले होते मोबाईलला क्लिक दिलं तर घेऊन मग आम्ही काढला होता एक व्हिडिओ तर त्याच्यामध्ये तू पण आर्मी कॅम्पचं एक बिल्डिंगची फोटो आहे म्हणजे फोटो आला होता कुठे तिथे आम्हाला व्हिडिओ कट करायला लावला त्यामुळे काय आता आम्ही जास्त काय दाखवू शकलो नाही त्या किल्ल्याबद्दल म्हणून त्यासाठी सॉरी आणि पुढे बघूया अजून काय तर चला आर्मी अरे कशा कोणी केलं नाही विचारलं ना कशा केलं. ओके मित्रांनो तर अशा प्रकारे आमचा पुरंदर किल्ला हा नीट काय आम्हाला फिरता आला नाही फिरता आला पूर्ण पण तुम्हाला नीट काय दाखवता आलं नाही त्यामुळे सॉरी आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आपण तोपर्यंत धन्यवाद. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.